महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वसमत तालुक्यातील हयात नगर येथे महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरामध्ये आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी तसेच विविध आजारांची तपासणी करण्यात आली. या आरोग्य शिबिराला तेथील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी प्रीतिताई जयस्वाल, जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, डॉक्टर देवसरकर, डॉक्टर वैशाली दगडे, दिलीपराव देसाई अध्यक्ष हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी, मुनीर पटेल कार्याध्यक्ष हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी, कैलास राठोड, राजाराम खराटे अध्यक्ष वसमत तालुका काँग्रेस कमिटी, विक्रम पतंगे, हबीब खान पठाण कार्यक्रमांचे अध्यक्ष, गोपीनाथराव सारंग, डॉक्टर राहुल गोरे, डॉक्टर पांडुरंग हंबर्डे, डॉक्टर वैशाली दगडे, डॉक्टर गजानन कुरुंदेकर, डॉक्टर प्रियंका जगताप, डॉक्टर रुपेश भोसले, असगर पटेल जिल्हा काँग्रेस कमिटी, तुकाराम कदम उपाध्यक्ष हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी, एकनाथ सूर्यवंशी उपाध्यक्ष हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी, रियाज कुरेशी, कामन मुळे, पुष्पक देशमुख, सुधीर आलोने, अनिल सारंग, प्रमोद कुलदीपके, शिवा आहिरे, रोहिदास साखरे, धोंडीराम कुसळे, आबा कदम, लक्ष्मण डोके सरपंच हयातनगर, नागनाथ कदम, कुंडलिक सारंग, व्यंकटराव जाधव, सुभाषराव यावेळी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज हयातनगर सर्कल या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय आमदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा जन्मदिवस 28 ऑक्टोबर रोजी आहे आणि त्याच जन्मदिवसाचं औचित्य साधून आज आम्ही महाआरोग्य शिबिर तसेच नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोफत औषध गोळ्या यांचं शिबिर या ठिकाणी आम्ही राबवत आहोत. आणि जसं की आपण नेहमी बघतात की जन्मदिवसानिमित्त काही लोक बॅनरबाजी, पोस्टरबाजी, जाहिरातबाजी बऱ्याच मोठ्या प्रमाणात करतात, पण जनकल्याण व जनसेवा हे उपक्रम हाती सर्वांनी घ्यायलाच पाहिजे. आणि याच उद्देशाने आज आम्ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांना दीर्घ आयुष्य लाभो, त्यांचं आरोग्य चांगलं राहो आणि यासाठी आम्ही महाआरोग्य शिबिराचा उपक्रम हाती घेतलेला आहे. इथं ज्या खूप तज्ज्ञ डॉक्टरांनी या शिबिरामध्ये उपस्थिती आपली दर्शवलेली आहे आणि या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आम्ही अंकुश देवसरकर साहेब यांना निमंत्रण दिलं होतं, ते सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित राहिलेले आहेत. तसेच आमचे काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष दिलीप देसाई साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. मुनीर पटेल साहेब हिंगोली जिल्हा कार्याध्यक्ष हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. वसमत तालुक्याचे तालुका अध्यक्ष राजाराम खराटे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच आमचे सर्व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते बरेच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी. व तज्ज्ञ डॉक्टर जे ज्या आजारासाठी आम्ही या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर बोलावले होते ते सर्व या ठिकाणी उपस्थित आहे आणि आरोग्य तपासणी यांची चालू आहे. तसेच नेत्र तपासणी नांदेडचे लायन्स क्लब यांच्या मार्फत आम्ही या ठिकाणी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया राबवत आहोत. बालाजी पांचाळ, स्टार महाराष्ट्र न्यूज, वसमत.